तर इथे आपली झणझणीत मसालेदार पावभाजी तयार झालेली आहे. नमस्कार, मी तेजश्री, सखी सहेलीने मी मध्ये तुमचं स्वागत करते. तर पावभाजी बनवण्यासाठी आपण आधी भाजी बनवून घेऊया. तर त्यासाठी इथे मी कढईमध्ये एक चमचा तेल घातलेलं आहे, हलकस असावं म्हणून. आता याच्यामध्ये मी एक दोन बारीक चिरलेली शिमला मिरची घेतलेली आहे, ती घालूया. पाव कप मटर, हे माझ्याकडे थोडं फ्लॉवर शिल्लक होता म्हणून मी घेतलेला आहे, तुम्ही नाही वापरला तरी चालेल. पाव कप फ्लॉवर घेतलेला आहे आणि आता हे सगळं थोडस मिक्स करून घेऊया. एक साधारण एक मिनिट भर आपण याला परतून घेणार आहोत. याला एक मिनिट भर मी परतून घेतलंय, याचा स्मेल देखील यायला लागलेला आहे चांगला. आता याच्यामध्ये मी चार मिडियम साईजचे होते टमॅटो चिरून घेतलेले, जास्त बारीक चिरले नाही आहे, तर आपण स्मॅश करणारच आहे या सगळ्या गोष्टींना. आणि मी इथे एक बीटरूट घेतलेलं आहे, त्याला आता किसून घेतलेलं आहे. बीटरूट एकतर हेल्दी पण आहे आणि दुसरी गोष्ट आपल्या पावभाजीला छानपैकी कलर येईल, त्याच्यामुळे आपल्याला कुठलाही अदर कलर ऍड करायची गरज नाही आहे म्हणून बीटरूट यूज केलेलं आहे. ह्याला एक अर्धा मिनिट परतून घेऊया. साधारण अर्धाच मिनिट मी परतलेला आहे आणि थोडंसं मीठ घालते चवीनुसार. अर्धा चमचा घातले कारण नंतर आपण तिथं घालायचं आहे. मिठामुळे काय होईल की ते थोडं नरम होऊन जाईल म्हणून मी मीठ घातलेलं आहे. आणि पुन्हा याला अर्धा मिनिट परतून घेऊया. आणि आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, खरं तर गरज नाही आहे. आता माझ्याकडे बीटरूटचं पाणी होतं, मग ते ऍड करते. बस झालं इतकं पाणी. आणि आता याला एक 10 ते 15 मिनिटं आपण याला शिजवून घेणार आहे झाकण ठेवून. इथे मी साधारण एक 15 मिनिटं आपण शिजवून घेतलेलं आहे, याला थोडंसं स्मॅश करून घेऊया. ते ताकद लागते स्मॅश करायला, पण आपण काही उकडून घेतलेलं नाही आहे. तुम्ही हवं तर उकडून घेऊ शकता, पण पाणी असेल त्यात तर मग अजून ते बारीक करताना आपल्याला प्रॉब्लेम येत होईल म्हणून. बस आता याच्यामध्ये मी एक 3 मध्यम साईजचे बटाटे उकडून घेतले, ते घालणार मिक्स करून घ्या. तर इथे मी 2 ते 3 मिनिटं साधारण चांगलं स्मॅश केलेलं आहे, अजून आपल्याला करायचं आहे. मी आता याच्यामध्ये थोडं बटर घालते. बटर आपण स्टार्टिंगला तेलामध्ये घातलं नाही, कारण मग ते जळलं तेलामध्ये तर त्याची स्मेल आणि टेस्ट इतकी बरोबर लागत नाही. एक चमचा लाल तिखट, एक चमचा इथे मी पावभाजी मसाला घेतलाय, एक चमचा कस्तुरी मेथी. आता हे आपण पुन्हा मिक्स करून घेणार चांगलं. साधारण आपल्याला 10 मिनिटं तरी कमीत कमी स्मॅश करण्यातच जाते आपले, तेव्हा तुम्हाला चांगली पावभाजी हवी असेल तर. आणि एक अर्धा चमचा मीठ घालते, कारण मी मीठ मगाशी हलकस थोडंच घातलं होतं, तर अजून थोडंसं घालते. बटरमध्ये देखील मीठ असतं, त्याच्यामुळे मीठ जास्त नाही वापरलं. आणि पुन्हा याला मी साधारण 3 ते 4 मिनिट स्मॅश करून घेते चांगलं. तर हे आपलं चांगलं स्मॅश करून झालं. आता मी थोडीशी कोथिंबीर घालते, मिक्स करून घेऊया. आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे पावभाजीची. आता आपण याची फोडणी तयार करून घेणार आहे. याला मी सेपरेट काढून घेते एका भांड्यामध्ये. तर इथे मी भाजी बाजूला काढून घेतली आहे आणि त्याच भांड्यामध्ये 2 चमचे मी तेल घातलेले आहे. आता या 2 चमचे तेलामध्ये मी 2 चमचे साधारण बटर घालतीये. नुसतं बटरमध्ये देखील करू शकता, तेही खूप छान लागतं, काय प्रॉब्लेम नाही. ते तर अजूनच छान लागेल खरं तर. बटर आपलं विरघळत आलेलं आहे. मी याच्यामध्ये 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले होते, बारीक चिरलेले आहेत. त्याला आपण परतून घेऊया. तुम्ही कांदा खात नसाल तर तुम्ही कांदा स्किप करू शकता, डायरेक्ट फोडणी करू शकता. तर इथे मी 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालणार आहे. कांदा इथे आपला बऱ्यापैकी मऊ झालेला आहे. आता याच्यामध्ये मी 1 चमचा कस्तुरी मेथी, थोडी कोथिंबीर, 1 चमचा पावभाजी मसाला, लाल तिखट, आता हे सगळं मिक्स करून घेऊया.
एक मी 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहे आणि कांद्याला चांगलं शिजवून घेणार आहे। शिजलेलं आहे, एक मिनिट भर मी याला शिजवून घेतलेलं आहे पाण्यामध्ये आणि आता आपण याच्यामध्ये आपली तयार केलेली भाजी घालणार आहोत। ती देखील मिक्स करून घेऊया, मिनिट भर मिक्स करून घेऊया। सगळे मसाले आपले एकजीव होतील, आपले छानपैकी मिक्स करून झालेले आहे। आपण आता याच्यामध्ये पाणी काढून आपल्याला जसं हवंय त्या पद्धतीची पावभाजी, म्हणजे जितकी पातळ हवी किंवा जितकी घट्ट हवी त्या पद्धतीने आपण बनवून घेऊया। हे मिक्स करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते। कुठलाही फूड कलर न वापरता किती सुंदर कलर आलेला आहे। 4 ते 5 मिनिटं आपण याला आता शिजवून घेणार आहे। 4 ते 5 मिनिट झालेले आहेत, आपण याला बाजूला ठेवूया व पाव भाजून घेऊया। इथे आपला शेवटची स्टेप पाव भाजायचे, तर स्ट्रीट स्टाईल आपल्याला बनवायचा असेल। इथे मी चमचा बटर घेतलेला आहे, याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट अगदी थोडं थोडं घालायचे, पाव चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी कस्तुरी मेथी। थोडीशी भाजी तर झालीच पाहिजे ना, लागली पाहिजे, अगदी थोडीशी घेतले, अर्धा चमचा। आता याच्यामध्ये आपण पाव डिप करणार आहे आणि एक साधारण अर्धा मिनिट या पावाला पासून घेणार आहे। तर आपले पाव इथे तयार झालेले आहेत, आपली पावभाजी देखील छानपैकी तयार झालेले आहे। तुम्ही याला कांदा आणि लिंबू सोबत सर्व्ह करू शकता। तर ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्यास मला कमेंट करायला विसरू नका। तसेच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। धन्यवाद।